नमस्कार, मी श्री कोहली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवस झाले आणि खूप दिवसानंतर आपण एकही व्हिडिओ टाकले नाही आणि आता चालू झालेलं आहे आपल्या गावात शिमगा। आणि त्याच्या निमित्ताने मित्रांनो, आपल्या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या गावात नाईट मॅचेस असतात आणि या मॅचेस खेळायला खूप धमाल येते। मॅचेस सांगायचं झालं तर आपल्या गावात एक गाव आहे आणि 32 संघ खेळवले जातात। या खूप मित्रांनो खेळायला मजा येते, सर्वजण एकत्र येऊन या मॅचेसचा आनंद घेत असतात। झाल्यानंतर आपल्या गावात हाणतात होळी आणि होळी हाणण्यासाठी जी मजा येते ती तुम्हाला मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि आता आपण पहिले जाऊ मॅचेस खेळण्यासाठी आणि बघा आमच्या गावात कशा प्रकारे नाईट मॅचेस होतात। तर चला मित्रांनो, आता आपण जिथे खेळतात तिकडेच जाऊ आणि या मॅचेसचा आनंद घ्या। आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्याने व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। बघा आपल्या गावात कशा प्रकारे मॅचेस होतात। मित्रांनो, आता आपण डायरेक्ट मॅच खेळतात तिकडेच जाऊ आणि बघा फायनल कोण जिंकणार आहे। क्वालिफायर संघ आहे आणि त्यांचे कॅप्टन एक सिद्ध्या आणि एक सोयम। आणि सोयमच्या टीमचं नाव काय? सोयम स्कायब। आणि सिद्ध्याचे आणि टॉस उडवणार आहे युवराज। प्लेयर आलं काय जिंकलेलं? सिद्ध्या काय घेतलं असतं? फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॉलिंग घेतलेली आहे। आणि अभिषेक दोन जिंकला, कसा वाटतंय क्वालिफायला खेळला? बराच एकदम चांगला वाटतंय खूप आणि मला अभिनंदन वाटतंय, माझ्या जीवाला एकदम बरं वाटलंय पहिल्यांदा गेलो। चला आता शायवलांचा अभिनंदन म्हणतो, तुम्ही हे केला मस्त केला, मारी केली हो मस्त। चला आता खेळा चपला। थँक्यू। अभिषेकची टीम जिंकली, कसं वाटतंय? भारत जिंकलो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण रेड बॅग्स, म्हणजे त्यांनी 3 वर्ष लगातार फायनल मारलेले आहे। आणि कॅप्टन सिद्धार्थ, असं सिद्धार्थ काय बोलशील आज तुम्ही फायनलला पोहोचल्याबद्दल? बरेच दिवसांनी चांगलं वाटलं, आम्ही फायनलला आलोय त्याबद्दल। आणि त्यांच्या आता लाईन प्रमाणे आणि लाईन प्रमाणे टीम जात आहे। अनिकेत दादा, गीतन दादा, राजू दादा, कृष्णा, आंश, कामे दादा आणि प्रसिद्ध दादा आणि सर्व टीम आहे। आणि या साईडला आमची टीम आहे, रिद्धू, प्रियान, शुभम, अनुज, युवराज, शिरी आणि आमचा कॅप्टन वल्ले। आता थोड्याच वेळाने आणि वल्ले बेस्ट कॅप्टन आणि याची चौथी 3 वर्ष फायनल मारली आणि चौथी दोन शब्द आपण बोलत आहे नॉट ऑफ द फायनल ऑफ द नॉट एंड द इजी टू थ्री यू हॅव द कन्सर्न दॅट द प्रिंट ऑफ द नो यू नो डोंट टॉक इट सिंगल नो जस्ट गो टू द फायनल। जस्ट तीन वेळा फायनल झालेले, हॅट्रिक झालेले आणि या बघूया या वर्षी कोण चौथ्यांदा नंबर मारतो आणि कंटिन्यू रे मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। Oh, thank you.
आता वाईट चेंडू तो खराब चेंडू चला चोवीस चेंडू आठवा चौकार आणि अठरा चेंडू चौकार मारायचे आहेत म्हणजे ते 18% मारायचे आहेत आणि पुन्हा एकदा कृष्णाची तो आपला बारुकाम दिसतोय आता मात्र चौकार शॉट आणि आता मात्र चौकार32 संघ असतात आणि 32 संघातून बेस्ट बॉलर झालेला आहे कामे दादा आणि यावर्षी खूप भारी बॉलिंग लागली आणि एकदम फिलिंग कसं आहे जितूला बेस्ट बॉलिंगची ट्रॉफी मिळाली बघायला गेले असतात मला ह्यो दुसरी ट्रॉफी असेल मला या सीझन मधली तरी आम्ही बोलायचं झालं तर बॉलिंगचा सोडून देसा पण आम्ही 3 वर्षानंतर आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला ही खुशी आमच्यासाठी लय म्हणजे बोलू नाही शकत आणि तुमच्यासोबत खेळायची इच्छा होती काय मुलांसोबत ती खेळायची आमची इच्छा पुरी झाली आमच्या काही फेरबदल करायचे असतील ते आम्ही करून घेऊ पण या ज्या तुम्ही टुर्नामेंट पण भरवल्यात त्या एकदम सर्व उत्तम झालेल्या आहेत आणि तुम्हाला पण पुढच्या वाटचालीस शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट बॉलर आणि या वर्षी सिद्ध्यांचा 3रा नंबर आला म्हणजे पहिल्यांदाच राहिला नाही आनंद वाटतो ट्रॉफी आईली आम्ही चॅम्पियन कॉंग्रॅच्युलेशन